read, think, digest and make it an integral part of your life. पुस्तक परिचय चॅनल मध्ये आपला सर्वांचं स्वागत आहे. संवाद विद्यार्थी मित्रांशी या पुस्तकाचा आपण परिचय करून घेत आहोत. दिवस 22वा, गरजा कमी करा. मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की आपण द्यायला शिकलं पाहिजे, दान करायला शिकलं पाहिजे. हे दान करणं आपल्याला कधी शक्य आहे? तर ज्यावेळी आपण स्वतःच्या गरजा कमी करू, स्वतः समाधानी राहू, त्यावेळीच आपण दुसऱ्याला दान करू शकतो. आता मुलांनो, तुम्ही सांगा आपल्या मूलभूत गरजा कोणत्या? मुलं उत्तर देतात, अन्न, वस्त्र आणि निवारा. या तीन गरजांची माहिती आज आपण घेणार आहोत. आता पहिली गरज आहे अन्न. आपल्या शरीराला जेवढं आवश्यक आहे तेवढंच अन्न आपण ग्रहण केलं पाहिजे. आपला आहार हा चौरस आहार असला पाहिजे. यू हॅव टू ईट युअर फूड ॲज मेडिसिन, अदरवाईज यू विल हॅव टू ईट मेडिसिन लाईक युअर फूड. म्हणजेच काय? तर औषध समजून पौष्टिक आहार आपण घेतला पाहिजे, अन्यथा अन्न म्हणून आपल्याला औषधं घ्यावी लागतील. आता घरातलं अन्न खाण्याचे दोन फायदे आहेत. त्यातला पहिला फायदा हा आहे की आपलं आरोग्य चांगलं राहतं, म्हणजे आपण आजारी पडत नाही. आणि दुसरा फायदा असा आहे की आपला जो पैशाचा अपव्यय होतो तो टळला जातो. आता दुसरी महत्त्वाची गरज, वस्त्र. आपल्या शरीर संरक्षणासाठी आपल्याला वस्त्र गरजेची आहेत. पण हे कपडे आपल्याकडे किती असावे? आता प्रत्येकाने आपल्याकडे किती कपडे आहेत ते आठवा. तर आपल्याकडे गरजेपेक्षा खूप कपडे असतात आणि तरीसुद्धा आपल्याला नवीन हे घेत राहावंच वाटतं. आणि मग पूर्ण कपाट कपड्यांनी भरलेलं असतं. त्यापेक्षा आपल्याला 4-5 ड्रेस असतील तर तेही पुरेसे असतात. गरज नसताना अनावश्यक कपड्यांची खरेदी करू नये. सॉक्रेटिस हा तत्ववेत्ता वर्षानुवर्षे साधा पोशाख करून विचारांचे मळे फुलवीत होता. कर्मवीर भाऊराव पाटलांची राणीसुद्धा अतिशय साधी होती. म्हणून आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं जे चांगले असतील ते कपडे आपण परिधान करायला हवेत. रामशास्त्री प्रभुनेंची बायको एकदा उंची पोशाख आणि उंची दागिने घालून त्याच्या समोर आली. त्यावेळी ते तिला म्हणाले की मूर्ख लोक आपला अडाणीपणा उंची अलंकार आणि पोशाखाने लपवितात. हे खरोखरच आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं असं आहे. आता तिसरी गरज, ती आहे निवारा. पूर्वीच्या काळी बघा, एका घरामध्ये 10-12 माणसं राहत होती तरीही त्यांना कोणतीही अडचण आली नाही. आणि आज आपण बघितलं तर घरातली कितीतरी जागा फर्निचर आणि वस्तूंमध्येच अडकलेली आहे. माणसांना तिथे जागाच नाही. यावेळी संत तुकडोजी महाराजांच्या या झोपडीत माझ्या या कवितेचं स्मरण करावंसं वाटतं. राजा सजी महाली सौखे कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. म्हणजे आपण कुठे राहतो, महालामध्ये राहतो की झोपडीमध्ये राहतो, याचा काहीही फरक नसतो. आपली वृत्ती समाधानी असणं हे जास्त महत्त्वाचं आहे. अब्दुल कलाम 10x12 खोलीमध्ये राहत होते, आवश्यक वस्तू घेऊनच राहत होते. सेवानिवृत्त ज्यावेळी ते झाले त्यावेळी त्यांना बरीचशी रक्कम मिळाली. त्यावेळी ते आपल्या मित्राला म्हणतात की माझ्या गरजा खूप कमी आहेत, त्यामुळे हा जो पैसा आहे तो पैसा लहान मुले आणि निरक्षर वृद्ध माणसं यांच्यासाठी मी देऊन टाकतो. ज्यावेळी आपण कारणाशिवाय वस्तूंचा संपत्तीचा संचय करतो त्यावेळी आपल्याला आपल्या आयुष्याचा जास्त कालावधी त्याचं
रक्षण करण्यासाठी घालवावा लागतो. या उलट आपण जर आपला वेळ गुणवत्तेच्या विकासासाठी घालवला तर ही गुणवत्ताच आपलं रक्षण करते. म्हणून मुलांनो लक्षात ठेवा, समाधान असणं जास्त गरजेचं आहे. आपण राहतो कुठे, आपलं घर कसं आहे हे जास्त महत्त्वाचं नाही आहे. एम किंग ह्युबर्ट म्हणतात की आपण जोपर्यंत पैशाला दिलं जाणारं महत्त्व कमी करत नाही तोपर्यंत आपण कोणताही सकारात्मक बदल करू शकत नाही. महात्मा गांधीजींनी सुद्धा म्हटलेलं आहे, देअर इज इनफ ऑन दिस अर्थ फॉर एव्हरीबडीज नीड बट नॉट फॉर एव्हरीबडीज ग्रीड. म्हणूनच आपण आपल्या ज्या गरजा आहेत त्या कमी करूया आणि आपल्याजवळ जो पैसा आहे, वेळ आहे, श्रम जो वाचेल तो महत्त्वाच्या गरजेकडे वळवूया. आणि ती महत्त्वाची गरज म्हणजे ज्ञान. आणि आपल्या आयुष्याचा वेळ आपण ज्ञान मिळवण्यासाठी खर्च करूया. थँक्यू.